नमस्कार मित्रांनो, वेलकम टू अर्न अकॅडमी. अर्न अकॅडमीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी या डिपार्टमेंटमध्ये एकूण 629 पदांसाठी जी काही गट क आणि गट ड पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, तर ती संपूर्ण जाहिरात आपण इथे पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, ठीक आहे, हे डिपार्टमेंट आहे. यामध्ये जागा निघालेल्या आहे मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जागा आहे. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण काय काय पाहणार आहोत की पद आणि त्याच्याबरोबर पदांची जी काही पात्रता आहे, ती पात्रता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत, त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज कधीपासून भरायचे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, ही जी काही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे गट क आणि गट ड पदासाठी, तर ही गव्हर्नमेंट जॉब आहे, परमनंट नोकरी आहे आणि केंद्र सरकारची नोकरी आहे. ठीक आहे, तर यामध्ये आपल्याला करायचं काय पहा, सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया की कोणत्या पदासाठी किती जागा आहेत. तर सर्वात पहिलं जे काही पद आहे यामधलं आहे मित्रांनो, विभागीय अधिकारी. तर विभागीय अधिकारी या पदासाठी एकूण 48 जागा आहेत. त्यानंतर आहे स्टेनोग्राफर पद. स्टेनोग्राफर हे जे काही पद आहे मित्रांनो, याला आपण लघुलेखक असं देखील म्हणतो, तर त्याच्या एकूण 100 जागा आहेत. त्याचबरोबर तिसरं पद आहे कनिष्ठ सहाय्यक. तर कनिष्ठ सहाय्यकच्या एकूण 292 जागा आहेत. त्याचबरोबर समोरचं पद आहे पटवारी. तर पटवारीच्या एकूण 44 जागा आहेत. आणि त्यानंतरचं शेवटचं पद आहे मित्रांनो माळी. तर माळी या पदासाठी एकूण 100 जागा आहेत मित्रांनो. तर हे पद जे काय आहेत मित्रांनो, आपण भरू शकतो अशीच त्यांनी पात्रता मागितलेली आहे. फक्त व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. ठीक आहे, तर गट क आणि गट ड या पदासाठी जाहिरात आहे. तर बघा मित्रांनो, अर्ज करण्यास सुरुवात कशीपासून होणार आहे. ठीक आहे, तर अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो 1 एप्रिल 2020 रोजीपासून, म्हणजे सकाळी 10 वाजल्यापासून. आणि अर्ज करण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे 30 एप्रिल 2020, म्हणजे फक्त 29 दिवसाचाच आपल्याला अर्ज भरण्यासाठी कालावधी दिलेला आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आपण हे अर्ज भरू शकतो. ठीक आहे, आणि हे अर्ज ऑनलाईन भरायचे मित्रांनो, ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला हे अर्ज भरायचे आहेत. त्यानंतर परीक्षा शुल्क पहा. परीक्षा शुल्क भरण्याची जी काही शेवटची तारीख आहे ती आहे मित्रांनो 4 मे 2020 सायंकाळी 6 वाजेपर्यंत. आणि मित्रांनो, हे जे काही अर्ज तुम्हाला भरायचे आहेत ऑनलाईन, तर ती वेबसाईट आहे www.dda.org.in, म्हणजेच दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी. ठीक आहे, आता त्यानंतर आपण त्याची क्वालिफिकेशन काय आहे ती पाहून घेऊया मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर इथे पहिलं पद तुम्ही पाहू शकता सर्वायर. ठीक आहे, त्याचे जी काही आपलं एज लिमिट आहे मित्रांनो 18 ते 25 वर्ष आहे आणि सरकारच्या नियमानुसार रिलॅक्सेशन त्यामध्ये दिलं गेलेलं आहे. आता त्याची पात्रता काय सांगितलेली आहे, डिप्लोमा 2 वर्षाचं सांगितलं आहे, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन सर्वायविंग फ्रॉम रिकग्नाइज इन्स्टिट्यूट ऑर इक्वायलेंट अँड 2 इयर्स एक्सपिरियन्स इन सर्वे वर्क. ठीक आहे, 2 वर्षाचा डिप्लोमा मागितला आहे, तर असेल तुम्ही तर ते अर्ज भरू शकता. इथे पहा, SC कॅटेगरीसाठी 3 जागा आहेत, ST कॅटेगरीसाठी 2 जागा आहेत आणि OBC कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत. त्यानंतर समोरचं पद आहे मित्रांनो स्टेनोग्राफर ग्रेड D. ठीक आहे, ज्याला आपण लघुलेखक असं म्हणतो. तर त्याची वयोमर्यादा आहे मित्रांनो 18 ते 30 वर्ष. आणि त्याची जी काही पात्रता सांगितली गेलेली आहे ती सांगितली गेलेली आहे मित्रांनो, सिनियर सेकंडरी सर्टिफिकेट ज्याला आपण 12वी म्हणतो, किंवा इक्वायलेंट फ्रॉम अ रिकॉग्नाइज बोर्ड युनिव्हर्सिटी, किंवा 12वी पास असू शकता, किंवा त्याची समतुल्य जर तुमच्याकडे पात्रता असेल तरी देखील तुम्ही अर्ज भरू शकता. तर मित्रांनो, स्टेनोग्राफरचं जे काही सिलेक्शन होणार आहे ते स्किल टेस्टवर होणार आहे आणि त्यानंतर रिटन टेस्ट होईल. ठीक आहे, मग स्किल टेस्ट काय होणार आहे पहा, डिक्टेशन त्यांनी मागितलेलं आहे, 10 मिनिट ॲटलिस्ट स्पीड ऑफ 80, म्हणजे 80 वर्ड्स प्रति मिनिट, यामध्ये त्यांनी काय मागितलेलं आहे, डिक्टेशन मागितलेलं आहे. आणि ट्रान्सक्रिप्शन्स ओनली ऑन कम्प्युटरवरच त्यांनी घेतलं आहे. मग 50 मिनिटं हे इंग्रजीचं राहील आणि 65 मिनिटं हे हिंदीचं राहील. त्यानंतर डिझायरेबल पहा काय सांगितलं त्यांनी, रेफरन्स टू बी गिवन टू सच पर्सन हू हॅव ॲक्वायर्ड डिप्लोमा इन ऑफिस मॅनेजमेंट अँड सेक्रेटरियल प्रॅक्टिस फ्रॉम एनी रिकग्नाइज इन्स्टिट्यूशन्स. ठीक आहे, त्यानंतर समोरचं पद होतं मित्रांनो पटवारी. ठीक आहे, हे Grade 3 लेवलचं पद आहे आणि याची वयोमर्यादा आहे मित्रांनो 21 ते 27 आणि सरकारच्या नियमानुसार त्यामध्ये सूट देण्यात येईल. आता पात्रता काय आहे पहा, इसेन्शियल काय सांगितलं आहे, ग्रॅज्युएट फ्रॉम एनी रिकग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इक्वायलेंट देअर ऑफ. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलं त्याने, ग्रॅज्युएट म्हणजे कोणतीही पदवी चालेल. ठीक आहे,
त्यानंतर त्यांनी डिझायरेबल काय सांगितलं आहे, प्रोफेशन्सी इन कम्प्युटर, त्यानंतर वर्किंग नॉलेज ऑफ उर्दू किंवा हिंदी, म्हणजे तुम्हाला हिंदीचा किंवा उर्दू भाषेचा अनुभव असायला पाहिजे, म्हणजे ज्ञान असायला पाहिजे. त्याबरोबर त्यांनी सांगितलं आहे, ट्रेनिंग शाल बी इम्पार्टेड टू द न्यू इन्कम्बेंट्स बाय द डिपार्टमेंट अँड प्रोबेशन शाल बी लिफ्ट ओनली ऑन सक्सेसफुल कॉम्पिटिशन ऑफ ट्रेनिंग. ठीक आहे, त्यानंतरचं पद आहे मित्रांनो ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट, म्हणजे सहाय्यक पदासाठी, कनिष्ठ सहाय्यक पदासाठी. त्याची वयोमर्यादा आहे मित्रांनो 18 ते 27 वर्ष, आणि त्याची पात्रता काय सांगितलेली आहे, ट्वेल्थ क्लास पास ऑर इक्वायलेंट क्वालिफिकेशन फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी, म्हणजे तुम्ही 12वी पास पाहिजे किंवा समतुल्य पात्रता तुमच्याकडे पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की टायपिंग स्पीड ऑफ 35 वर्ड पर मिनिट, म्हणजे 35 शब्द प्रति मिनिट तुमचा स्पीडचा वेग पाहिजे. त्यानंतर इंग्लिश अँड म्हणजे इंग्लिशचा 35 शब्द प्रति मिनिट तुमचा स्पीड पाहिजे, आणि 30 शब्द प्रति मिनिट तुमचं हिंदीचा स्पीड पाहिजे ऑन कम्प्युटर, म्हणजे कम्प्युटरवर त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, या पद्धतीने त्यांनी इथं आपलं सांगितलेलं आहे, आणि इथे तुम्ही जे काही पदं आहेत ते पदं इथं पाहू शकता, कोपऱ्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर शेवटचं पद होतं मित्रांनो माळी. ठीक आहे, तर माळी पदासाठी जी काही वयोमर्यादा सांगितली होती ती सांगितली होती 18 ते 25 वर्ष, आणि सरकारच्या नियमानुसार त्यांनी सूट दिलेली आहे. त्यानुसार पहा त्याची पात्रता काय मागितलेली आहे, 10th पास फ्रॉम रिकग्नाइज बोर्ड ऑर इक्वायलेंट, म्हणजे माळी या पदासाठी मित्रांनो तुम्हाला फक्त 10वी पात्रता मागितलेली आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला 100 पदासाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ठीक आहे, तर मित्रांनो आपल्या हातामध्ये आपण कोणकोणते फॉर्म भरू शकतो, सर्वात प्रथम माळी ज्याची पात्रता आहे फक्त 10वी पास, त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरीट असिस्टंट सहाय्यकसाठी, कनिष्ठ सहाय्यकचा आपण फॉर्म भरू शकतो, 12वी पास आहे, आणि इंग्लिश आणि हिंदी टायपिंग मागितलेलं आहे कम्प्युटरवर. ठीक आहे, त्यानंतर पटवारी देखील आहे, पटवारी पदवी मागितलेली आहे, तर आपण त्याचा देखील फॉर्म भरू शकतो. म्हणजे जे जे पात्रता आपण आपल्याकडं पात्रताधारक आहोत तर त्या विद्यार्थ्यांना हे फॉर्म भरायला हरकत नाही आहे. ठीक आहे, तर जे काही पदं होते ते आपण सविस्तर तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे, आणखी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी आणि सविस्तर माहितीसाठी ही जी काही वेबसाईट आहे www.dda.org.in या वेबसाईटला तुम्ही भेट द्या आणि सविस्तर माहिती घ्या. धन्यवाद.